बुजवलेच पाहिजे, पुण्यातले खड्डे बुजवलेच पाहिजे. सत्ता पुण्यातील सत्ताधारी भाजप देते दणका आणि पुणेकर नागरिकांचा मोडते मनका, अशी अवस्था पुणे शहरातील सर्व रस्त्यांची झालेली आहे. पुण्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. माध्यमांनी आणि शिवसेनेने आवाज उठवला तर तात्पुरतं रस्त्यातले खड्डे बुजवायचं, पॅचवर्क करायचं, पण ते कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये ते खड्डे सगळे पुन्हा उखडून वर आले. खड्ड्यातले खडीव आणि सिमेंट आणि डांबर हे सगळं वर आल्यामुळे पुन्हा खड्डे रस्त्यावर दिसू लागले. या पुणेकर जनतेने अतिशय चांगल्या मताधिक्याने पुणेकरांनी या पुणेकर जनतेने निवडून दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांना. पुणे महानगरपालिकेच्या त्यांना त्याची लाज नाही. पुणेकर जनतेने भरभरून मताने रुपी आपल्याला मतं टाकली असतानासुद्धा आपण दर्जाहीन काम करतो आहे, पुणेकरांना वेटीस धरतो आहे. पुणेकर जनतेच्या पैशातनं अख्ख्या पुणे शहराभर आपण फ्लेक्स लावतो आहे. पुणेकरांची पुणे सिटी ही स्मार्ट सिटी करू अशी वक्तव्य करायची आणि पुणेकर जनतांना खड्ड्यात घालायचं. ही जनता पुणेकर जनता हे कदापि खपून घेणार नाही. आज शिवसेना पुणे शहराच्या वतीनं पुण्यातील खड्डे बुजावे म्हणून बैलगाडी मोर्चा आयोजित केला. आज पुणेकर जनतेला ही टू व्हीलर गाडीसुद्धा परवडण्याची झालेली आहे, कारण पेट्रोलनी 100 पार केली आहे, गॅसनी 1000 टप्पा पार केलेला आहे. अशा महागाई रुपी राक्षस हा भाजप पुणेकर जनतेकडे आव असून बसला आहे. पुणेकर जनता कधीही त्याला बळी पाडणार नाही. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला ही पुणेकर जनता नक्की खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री वाटते.